कुडाळ येथील प्रिन्स स्पोर्ट्स क्लब समादेवी मित्र मंडळ तसेच कलेश्वर मित्र मंडळ आयोजित 29व्या आंतरराज्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत आरवी कोरगाव गोवा संघाने ध्रुव पारसे गोवा संघावर 24 धावांनी विजय मिळवत या स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले. आरवी कोरगाव संघाच्या चंदन नाईक याने 13 चेंडूत केलेली 34 धावांची वादळी खेळी या सामन्यात निर्णायक ठरली. कुडाळ येथील तहसीलदार कार्यालयानजीकच्या मैदानावर 4 दिवसापासून सुरू असलेल्या क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना सोमवारी संपन्न झाला. सोमवारी शेवटच्या दिवशी पहिला उप उपांत्य सामना फ्रेंडशिप चेंदवन विरुद्ध जिदान स्पोर्ट यांच्यात झाला. यामध्ये चेंदवन संघाने एकतर्फी विजय मिळवत उपांत्य फेरीमध्ये प्रवेश केला. पहिला उपांत्य सामन्यात कुडाळच्या हार्दिक स्पोर्ट संघाने प्रथम फलंदाजी करताना 6 षटकात 42 धावा केल्या. यामध्ये विकी मुंडे यांनी 28 धावांचे योगदान दिले. या धावसंख्येचा आरवी कोरगाव संघाने सूरज गावडेच्या 10 चेंडूतून 23 धावांच्या जोरावर यशस्वी पाठलाग करत अंतिम फेरी गाठली. या सामन्यात सूरज गावडे सामनावीर ठरला. दुसऱ्या उपांत्य सामन्यात फ्रेंडशिप चेंदवन संघाने प्रथम फलंदाजी करताना दर्शन बांदेकर याच्या 10 चेंडूतील 24 धावांच्या जोरावर 6 षटकात 48 धावांचे लक्ष ध्रुव पारसे संघासमोर ठेवले. हे आव्हान पारसे संघाने महेश चेंदवनकर च्या 12 धावा व जितेशच्या 16 धावांच्या जोरावर सहज पार करत अंतिम फेरी गाठली. या सामन्यात महेश चेंदवनकर सामनावीर ठरला. अंतिम सामन्यात आरवी कोरगाव संघाने प्रथम फलंदाजी करताना चंदन नाईकच्या 34 व सूरज गावडेच्या 21 धावांच्या जोरावर 8 षटकात 85 धावा कुटल्या. या धावांचा पाठलाग करताना पारसे संघाचे फलंदाज लवकर बाद झाले. मात्र गुरु आरसकर यांनी एकाकी लढत देत 30 धावा केल्याने पारसे संघ 61 धावापर्यंत मजल मारू शकला. मात्र कोरगाव संघ या सामन्यात 24 धावांनी विजयी झाला. या सामन्यात चंदन नाईक सामनावीर ठरला. विजेत्या आरवी कोरगाव संघाला रोख 75,000 व चषक तर उपविजेत्या पारसे संघाला रोख 35,000 व चषक देण्यात आला. उपांत्य फेरीतील पराभूत दोन्ही संघ फ्रेंडशिप चंदवन आणि हार्दिक स्पोर्ट्स यांना प्रत्येकी 5,000 रुपयांचे पारितोषिक देण्यात आले. या स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा मान आरवी कोरगाव गोवा संघाचा 18 वर्षीय खेळाडू सूरज गावडे याने पटकावला. उत्कृष्ट फलंदाज म्हणून रजत कुडाळकर, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक विकी नाईक, उत्कृष्ट यष्टीरक्षक मनोज नार्वेकर सर्वजण आरवी कोरगाव गोवा तर उत्कृष्ट गोलंदाज म्हणून पारसी संघाच्या गुलाम सय्यद याला गौरविण्यात आले. या स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभासाठी आमदार वैभव नाईक, नगराध्यक्ष ओंकार तेली, माजी रणजीपटू नरेश चुरी, हौशी क्रिकेट जिल्हाध्यक्ष अनिल हळदिवे, डॉक्टर संजय निगुडकर, डॉक्टर संदीप पाटील, विनायक राणे, संतोष सिरसाट, सुनील धुरी, राजू रावो, बंड्या सावंत, बबन परब, दिलीप परब, डॉक्टर संजय सावंत, संजय भोगटे, डॉक्टर जी एस कुलकर्णी, विकास कुडाळकर, श्रीराम सिरसाट, नगरसेवक जीवन बांदेकर, समद मुजावर, सुहास बानावलीकर, नाना कुडाळकर, जितेश पटेल, सचिन कांबळी, प्रज्योत सावंत यांच्या उपस्थितीमध्ये बक्षीस वितरण समारंभ संपन्न झाला. पंच म्हणून संदीप रुद्रे, रमेश शेरीगर, दीपक कुडाळकर, मनोहर पावसकर, किरण पिंगुळकर यांनी काम पाहिले. गुणलेखन सचिन कांबळे, सहदेव गाडे यांनी तर समालोचन समीर पांढरे, अशोक नाईक, बादल चौधरी, जय भोसले, गुरुचिटणीस राजा सामंत यांनी केले.